नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे लोकसभा लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक असून अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरेच घेतील असं मत मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी व्यक्त केलंय. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये बरेच जण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये पूर्वी दीपकभाऊ पायगुडे हे सुद्धा पुणे लोकसभा लढली होती. त्याचबरोबर रणजितदादा शिरोळे आहेत, वसंततात्या मोरे आहेत, परत किशोरभाऊ शिंदे आहेत, गणेशाप्पा सातपुते आहेत, बाबू आगसकर आहेत. असे अनेक जण पुणे लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि ती यादी गेलेली अशी आम्हाला तर मला तर माध्यमातून कळालेलं आहे. म्हणजे माझ्याकडून तशी काही यादी शहर कार्यालयातून गेलेली नाही. त्यामुळं ती यादी किती अधिकृत आहे मला त्याबद्दलची कुठलीही माहिती नाही. पण पुणे लोकसभेमध्ये त्या दृष्टिकोनाने काम सुरू आहे. माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो सर्व पक्षाला मान्य असेल आणि त्या दृष्टिकोनाने काम सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे जोपर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे हे जोपर्यंत अधिकृत जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलाही उमेदवार हा फायनल नसतो. इच्छुक बरेच आहेत पण माननीय राजसाहेब जोपर्यंत अधिकृत जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलाही उमेदवार मी सुद्धा उद्या म्हणू शकतो की नाही मला बोलले. पण असं होत नाही. शेवटी ही संघटना आहे आणि संघटना ही माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चालती. त्यामुळं जो माननीय राजसाहेब ठाकरे आदेश देतील त्यावर सगळी संघटना उभी राहील. माननीय अमित साहेब दर आठवड्याला पुण्यामध्ये येत असतात, त्यांच्या आमच्या बैठका होत असतात. त्यांनी जे आमचे पुणे शहरामध्ये प्रमुख जे 10 पदाधिकारी त्यांची प्रत्येकाशी चर्चा केलेली आणि त्यांनी काही नावं काढली असतात की त्यांना वाटत असेल या हे इच्छुक आहेत. जर त्यांनी यादी दिली असेल तर त्या गोष्टीचे आम्हाला माहीत नाही कारण अमित साहेब सर्व पुणे पुणे लोकसभेचे संघटक म्हणून काम बघतात. त्यामुळे अधिकृत असं अमित साहेबांनी दिली ही माहीत नाही. पण हे सर्वजण आतापर्यंत इच्छुक आहे आणि पुणे शहराकडून कुठली यादी गेलेली नाही. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.